संस्कृति वैभव ट्रस्टच्या वतीने आयोजित करिअर महोत्सव 2012 चे उद्घाटन महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष रवी चौधरी, खासदार वंदना चव्हाण, गजानन एकबोटे, मालाचे अध्यक्ष अंकुश काकडे, सागर डोले पाटील, लिज्जत पापडचे संचालक सुरेश कोते, सोपान जगताप, रवी चिटणीस, विजय देशमुख, मनोहर जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर एकबोटे म्हणाले, अशा करिअर महोत्सवांमधून अनेक संधी प्राप्त होतात, त्याचप्रमाणे मनोभूमिकाही बदलता येऊ शकतात. रवी चौधरी यांनी विद्यार्थी घडवून इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि अशाच करिअर महोत्सवांची गरज आहे. अंकुश काकडे म्हणाले, आयुक्तांनी सर्वच महोत्सवांकडे सारखेच लक्ष द्यावे. महापौर वैशाली बनकर यांनी भाषणात तरुण पिढीसाठी करिअर महोत्सव महत्वाचा असून आपण महोत्सवाच्या पाठीशी उभे राहू असे सांगितले. या उद्घाटनाप्रसंगी लिज्जत पापडचे संचालक सुरेश कोते आणि सोपान जगताप यांना महापौरांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक रवी चौधरी यांनी केले. कार्यक्रमानंतर मान्यवरांनी करिअर द शोकेसला भेट दिली. एकाच वेळी करिअर तुला मार्गदर्शन करण्याची काय ना काय छोट्या मोठ्या घटना होत असतात, पण या घटना आपण त्यांनी खचून जायचं नसतं. त्यांनी मुलं उभारी घ्यायची असते की ठीक आहे, दिस इज अन अपॉर्च्युनिटी टू डू समथिंग बेटर. आयुष्यात ते शिकवत असतं की ठीक आहे, अशी अडथळे येणार, बदल येणार, पण त्याच्यामुळे करिअर उचलून ते गडबड लागलं असं मला वाटत नाही. द्यायचं नाही विविध उपक्रमांना, पण मला माननीय महापौरांना अजून सांगायचंय की कदाचित सांस्कृतिक कार्यक्रमाला तुम्ही को स्पॉन्सरशिप देऊ नका, पण अशा कार्यक्रमांना जिथं नवीन पिढी घडते, जिथं आपल्याला मुलांपर्यंत जाण्यासाठी एक संधी मिळते, हे कार्यक्रम जी महानगरपालिका स्वतःहून घेऊ शकत नाही, परत पहिलं वर्ष नाही, त्यांना काही बॅकग्राऊंड दिले गेले, 10 वर्ष घेतलेला कार्यक्रम आहे, असा जर बॅकग्राऊंड काही संस्थांना असेल तर मला वाटतं एक्सेप्शनल केसेस म्हणून अशा कार्यक्रमांशी कोलॅबोरेट करायला खरं तर हरकत नाही, पण अपेक्षित आहे. त्याच पद्धतीने आपल्याला माहितीये ट्रेनिंग त्याला फार महत्व आहे. जी कुठल्याही क्षेत्रात आपण काम करत असतो, आता सुद्धा करिअर महोत्सव 12वीची परीक्षा झाली, पण यापुढे काय करायचं आहे त्याचं ट्रेनिंगच या ठिकाणी आपण देतोय. तसंच एखादा आपण प्रोफेशन करत असला तरी त्याच्यामध्ये ट्रेनिंग देण्याची गरज आहे. अगदी आम्हा पॉलिटिकल लोकांना सुद्धा ट्रेनिंगची गरज आहे, जे आम्ही करतो पक्षाच्या माध्यमातून नगरसेवकांचं ट्रेनिंग आम्ही घेतलं, 2-3 ट्रेनिंग. आता ह्या बजेट तरतुदीत महानगरपालिकेच्या पहिल्या प्रथम आपण ट्रेनिंगसाठी फार भर दिलेला आहे, त्याच्यामध्ये नगरसेवकांचं ट्रेनिंग, अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग. आणि कधीही कुठल्याही महानगरपालिकेत एकवटे साहेब नसते, पण कॉन्ट्रॅक्टर जे असतात त्यांचं सुद्धा ट्रेनिंग देण्यासाठी यामध्ये तरतूद महानगरपालिकेने केली. सरकारी असो या खात्यामध्ये नोकऱ्या मिळणं अतिशय दुर्मिळ आणि कठीण झालेलं आहे. आज या करिअर महोत्सवाच्या माध्यमातून मुलांना मुलींना अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग या करिअरच्या माध्यमातून दिला जात आहे. 90 एक सभासद नवीन आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांना या कार्यशाळेची या करिअर महोत्सवाची म्हणजे त्यातून जे मार्गदर्शन त्यांच्या मार्फत दिलं जातं त्याची खरंच गरज आहे. कारण आज हे पुणे शहराचे प्रथम नागरिक ज्यावेळेस मी निवडून आले त्यावेळी आदरणीय आमचे मार्गदर्शक अण्णा असतील, रवी भाऊ असतील, अतिशय पदोपदी त्यांनी मला सहकार्य केलेलं आहे. हे अतिशय महत्वाचं काम त्यांनी केलेलं आहे हे मी आता या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छिते. कारण जेवढं काही सहकार्य करण्याचं
मी करू शकेल अशी मी आहे त्याने आपल्या सर्वांना बघितले आणि काय स्वरूपी मी आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे असं एवढं बोलून मी इथेच थांबते. धन्यवाद. आणि संस्था गेले 50 संस्था दरवर्षी आमच्या याच्यामध्ये सहभागी होत असतात. संस्थांचं मी पूर्वक या काही लोक म्हणे की माझी मुलगी अमृता ही फक्त तुझ्यामुळे करायला जाऊ शकली, तिच्या पुढच्या करिअरचा मला लहानपणापासून तिचा खूप काळजी होती आणि फक्त करिअर बसून आम्ही 2 वर्ष भेट दिली, त्यातून जे तिला मिळालं त्याच्या अभ्यासासाठी ती आता अमेरिकेत आहे. असे अनेक मित्रांची मुलं परदेशात काही आहेत त्याचा मला आनंद आहे.